राज्यात विनाअनुदानित शाळा सुरू असून त्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न 20 वर्षांपासून रखडलेला असून आता या शाळा 100% अनुदानित व्हाव्या, तसेच या शिक्षक कर्मचाऱ्यांचा मार्ग मोकळा करावा या मागणीसाठी वर्धेतील सर्व शिक्षक आज एकत्रित आले आहेत. अनुदान पात्र असणाऱ्या व त्रुटी पूर्तता करून देखील प्रलंबित ठेवलेल्या व असणाऱ्या सर्व शाळा वर्गतुकड्या यांना पोषित करून प्रचलित नियमानुसार 100% अनुदान देण्याबाबत निर्णय 20 फेब्रुवारी 2022 पर्यंत घ्यावा, अन्यथा 26 फेब्रुवारी 2022 सेवाग्राम ते नागपूर पायी दिंडी काढण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले. या संदर्भात सर्व शिक्षक जिल्हा परिषद येथे एकत्र जमले होते. तर आज आम्ही इथे शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री, माननीय वित्तमंत्री आणि माननीय शिक्षणमंत्री यांच्याकडे मागणी केलेली आहे की आपल्या राज्यामध्ये जवळपास 60,000 शिक्षक कर्मचारी आहे की जे 100% पगाराला पात्र आहे, परंतु अशा या सर्व शिक्षकांची फक्त 20% आणि 40% वळवण केलेली आहे. अजूनही राज्यामध्ये हजारो शिक्षक आहे की ज्यांना अद्याप एक खडकुळी मिळालेलं नाही आहे. त्यामुळे अशा या विनाअनुदान तत्वावरील शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्काच्या मागणीकरता 20 फेब्रुवारीपर्यंत ह्या सर्व मागण्या मान्य करा, अन्यथा 26 फेब्रुवारी 2022 पासून सेवाग्राम ते नागपूर एक पायी दिंडी या सर्व शिक्षकांसमवेत आम्ही काढणार आहोत आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनावरती एक भव्य मोर्चा आमच्या या कृती माध्यमातून आम्ही काढणार आहोत. राज्यामध्ये विनाअनुदानित शाळा सुरू आहेत, त्यांना त्यांचा अनुदानाचा प्रश्न अजूनही रखडलेला आहे. त्या अनुदानाच्या मागणीसाठी गेल्या 20 वर्षापासून सर्वजण संघर्ष करत आहेत आणि अजूनपर्यंत तो तूर्ता सुटलेला नाही. त्यामुळं आम्ही या अधिवेशनामध्ये पाळी दिंडी काढून पुन्हा या शासनाला जागे करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत की विनाअनुदानित शाळा या सर्व 100% अनुदानावर याव्या आणि सगळ्या ज्या शिक्षकांचा कर्मचाऱ्यांचा मार्ग मोकळा करावा.